मित्रांनो, आता बाहेर मस्त पाऊस पडतो आहे आणि आम्हाला आमचे जे दुसरी गाव आहेत त्या गावामध्ये गणपतीच्या पाया पडायला आहे. पण एवढ्या सुंदर पावसामध्ये हो का, वारा पण सुटलाय. बाबू कुठे निघाला? आता पाऊस थोडा कमी झाला होता आणि आम्ही गावी जाणार होतो माझ्या वडिलांच्या मावशीच्या. बाहेरचा सुंदर निसर्ग आणि शेती डोंगरदऱ्या बघत आमची गाडी पुढे चालली होती. इकडे मागे बसलोय. अरे वा वा वा, असा हिरवागार परिसर बघायला इथे तुम्हाला कोकणात यायला पाहिजे. बघितलं मित्रांनो, माझ्या गावाचं नाव झोंबडी आणि आम्ही ज्या गावाला जाणार होतो त्या गावाचं नाव आहे पाली. अगदी आमच्या गावापासून जवळचंच गाव. आणि त्या गावी जाताना बाईकवरून आजूबाजूचा निसर्ग, हिरवेगार डोंगर, शेती आणि अशी जंगलं बघत आम्ही हळूहळू पुढे जात होतो. जाताना वाटेमध्ये रस्त्याच्या दुतर्फा असलेली आपली चिऱ्याची कोकणी पद्धतीची सुंदर घरे आम्हाला पाहण्यात येत होती. घराबरोबर आजूबाजूला शेती देखील लावण्यात आली होती. असा निसर्ग सौंदर्य बघत आमची गाडी हळूहळू पुढे जात होती. नदीवरचा ब्रिज लागलाय, नदीला पाणी सगळे कपडे वगैरे धुवायला. हां चल इकडे बघ, चल घे. पावसाळ्यामध्ये नदीला भरपूर पाणी आलेलं आहे. बाबू नदी कशी वाटली? गुहागर तालुक्यातील पाली या गावाला नदीचं वरदान लाभलं आहे. पोचल्यावरती आपल्या सगळ्या मित्रमंडळींबरोबर आमच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या. तू मग कधी सकाळी 5 वाजता आला काका? हां तुम्ही सगळे आले? हळूहळू पावसाला सुरुवात झाली होती आणि बाहेर पडणारा रिमझिम पाऊस हळूहळू धाराच्या रूपात परावर्तित झाला होता. कोकणातली पडवी हवेशीर अगदी सूर्यप्रकाश आपल्या घरामध्ये येतो अशा पडवीत बसून आमच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या. मित्रांनो ही बघा, समोर इथे मस्त नदी दिसते आणि नदीच्या वाटली ही आपल्याला सगळी घरं बघायला मिळतात. नदीच्या बाजूने रोडसुद्धा केलेला आहे आणि इथे समोर बघाल असा डोंगर आहे पूर्ण. इथे तुम्हाला पक्ष्यांचे आवाज पण ऐकायला येतील आणि अशा सुंदर परिसरामध्ये आपल्याला ही वाडी वसती. ही बघा, ही अशी घरं नदीच्या थोडासा अंतरावरती अशी वसलेली असतात. मोबाईल हातामध्ये असला की लहान मुलांचा एक घोळका जमा होतो. त्याचबरोबर बाहेर पडणारा पाऊस, थंडगार वारा याचा आनंद घेत आम्ही पडवीमध्ये आराम करत होतो. या पावसामुळे चिंब भिजलेले पक्षी आपले पंख सुकवत तारेवरती बसले होते. सगळ्यांच्या गाठी पिठी घेऊन आमची निघायची वेळ झाली होती आणि आम्ही निघायला सुरुवात केली. नदी किनारी वसलेली पालीसारखी गुहागर तालुक्यातील अगदी सुंदर गावं यांचं निसर्ग न्याळत आम्ही आता आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली होती. हे बघा, हे डुकरं येतात ना खायला, शेती खायला आमच्याकडे डुकरं येतात म्हणून अशा साड्या लावलेल्या असतात.